माझ्या प्रिय गवायांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. जिरा राईस बनवण्याची अगदी वेगळी पद्धत असते. आधी राईस शिजवतात, मग त्याला फोडणी देतात. ही प्रोसेस मला जरा किचकट वाटते. मी या पद्धतीने शक्यतो जिरा राईस नाही बनवत. मी आमची जिरा राईस बनवायची पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे. जिरा राईस बनवण्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. तेल थोडंसं जास्त वापरायचे. तेलामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा, 2 ते 3 तेजपत्ते. त्यानंतर जिरा राईस आहे म्हटल्यावर जिरा आलंच पाहिजे. त्याला खमंग फोडणी देऊन घ्यायची. मी 1 कप बासमती लांबडा तांदूळ धुवून 15 मिनिट भिजून घेतलेला आहे. तांदूळ जास्त भिजवायचा नाही, नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात. कढईमध्ये तांदूळ टाकल्यावर तो 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचा. त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत तांदूळ परतून घ्यायचा. तांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये टाकायचे 1.5 कप गरम पाणी. तांदळाचा प्रकार बदलला की पाण्याचे प्रमाणही बदलते. म्हणजेच काही तांदूळ शिजायला जास्त पाणी लागते, तर काही तांदूळ शिजवायला कमी पाणी लागते. गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये जाईन चवीनुसार मीठ. मीठ टाकून यावरती 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून लो फ्लेमवरती राईस शिजवून घ्यायचा. हे पहा, 5 ते 6 मिनिटानंतर मी झाकण काढलेले आहे. एकदम खमंग असा वास येत आहे, पण आपला राईस अजून शिजला नाही. यामध्ये थोडं पाणी आहे, पाणी टाकायची गरज नाही. पुन्हा झाकण लावून 1 ते 2 मिनिट लो फ्लेमवर राईस शिजवून घ्यायचा. फोडणी दिल्यापासून तर आत्तापर्यंत 8 ते 9 मिनिटात आपला जिरा राईस तयार झाला आहे. तोही एकदम मोकळा सडसडीत. आत्ता गॅस बंद करायचा. हे पहा, आपला भात पण एकदम व्यवस्थित शिजला आहे. अब इसमें जाएगा बारीक चॉप किया हुआ हरा धनिया. कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं. हे पहा, हा भात शिजवण्यासाठी मला 1.5 कप पाणी लागले आहे. कसं असतं माहिती आहे ना, तांदळावर पाण्याचे प्रमाण डिपेंड असतं. जिरा राईस तयार आहे. आता आपण तो सर्व्ह करायला घेऊया. हे पहा, जिरा राईस एकदम मोकळा सडसडीत, एक ना एक शीत मोकळं दिसत आहे. हा जिरा राईस बनवण्यासाठी एकदम सोपा आहे, झटपट बनतो, अजिबात वेळ लागत नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.